नगर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी संघटन सरचिटणीस अॅडव्होकेट विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, अॅडव्होकेट अभय अगरकर, वसंत लोढा, सुनील रामदासी, वसंत राठोड, अजय चितळे, रवींद्र बारसकर, शिवाजी दहिंडे, गणेश साठे, अनिल सबलोक, सचिन पारखी, प्रदीप परदेशी, मालनताई ढोणे, अंजली वल्लाकट्टी, कालिंदी केसकर, कुसुम शेलार, लीला अग्रवाल, अजय ढोणे, प्रशांत मुथ्था, सुधीर मंगलाराम, उदय अनभुले, सुमित बटुळे, शशांक कुलकर्णी, लक्ष्मीकांत तिवारी, बाळासाहेब गायकवाड, किशोर कटोरे, ज्ञानेश्वर धिडे, गोपाल वर्मा, रोहन शेलार, किरण लटपटे, बंटी ढापसे आदी उपस्थित होते. आपल्या देशाचं हे वैभव यांच्यासारखा अनुभवी कर्तव्य आणि त्याचप्रमाणे निष्ठाव अशा प्रकारचं व्यक्तिमत्व देशाला लाभणं ही खऱ्या अर्थानं आपली फार मोठी उपलब्धी आहे. त्यांच्या जाण्यानं केवळ लष्कराचं नुकसान झालं नाही तर आपल्या संपूर्ण देशाचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आज देश ज्या परिस्थितीतून जात आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांची आवश्यकता निश्चित अर्थानं होती हे आपल्याला ज्ञात आहे. ज्या काळात त्यांनी आज संपूर्ण देशामध्ये जी एक प्रकारची पाक असो, चायना असो, इतर देश असो, अशा परिस्थितीमध्ये जी आव्हानं आपल्यासमोर आहे, लष्करापुढं जी आव्हानं आहे, देशापुढं जी आव्हानं आहे, ती वेगवेगळ्या स्वरूपाची असते. परंतु अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे असणं ही काळाची गरज होती. आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे काही काम केलं ते गोपीनाथ मुंडे एक धडाडीचं नेतृत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोपीनाथराव मुंडे कोणत्याही पदावर असो कार्यकर्त्यांना फार मोठी ताकद देणारं नेतृत्व होतं. सर्वसामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, केंद्राचे मंत्री होते, तर सर्वसामान्य कार्यकर्ता पण त्यांना फोनवरून त्यांच्याशी बोलू शकत होता. किती मोठ्या पदावर ते होते तरी एखाद्या कार्यकर्त्याचा जर फोन आला तर ते फोन घेणार, वेळ नसेल तर त्यानंतर त्यांचा फोन येणार, किंवा पी एकडं सांगून दिलेला असेल किंवा ज्यांचे फोन येतील त्यांची यादी तयार करा आणि मग ज्यावेळेस त्यांना वेळ मिळेल त्यावेळेस त्यांचा फोन येणार. कोणत्याही कार्यकर्त्याचं काम असू द्या, एखादा अपरिचित कार्यकर्ता असेल आणि मी नगरहून आलेलो आहे आणि भैया गंदे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांनी मला पाठवलं आहे आणि माझं असं असं काम आहे, ताबडतोब त्या कार्यकर्त्याचं काम करण्याची त्यांचं जी धडाडी होती कामाची, तर त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जर कधी आपण गेलो तर त्या ठिकाणी 2500 का लोकं वेगवेगळ्या स्थळातनं महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी आलेले दिसायचे आणि प्रत्येकाचं एक एक मिनटं का होईना समाधान होईल. कोणतं काम असेल तर ताबडतोब त्या ठिकाणी जर आपल्याकडे फोन नंबर असेल ठीक आहे, नाही तर पीएला सांगायचं ह्या अधिकाऱ्याला फोन लाव. अशा प्रमाणे एक कामाची धडाडी आणि त्याच्यामुळं फार मोठं कार्यकर्त्याचं एक संघटन महाराष्ट्रात निर्माण झालं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये 9 नंबर वार्डाची निवडणूक जिंकायची, त्या दृष्टिकोनातून माझे उमेदवारांशी बोलणं झालं. आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जसं रामदास साहेब आगरकर साहेब यांनी सांगितलं, पुणे काकूंच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीचं नियोजन करायचं. सुशिक्षित मतदार हा आपल्याला 100% बाहेर काढायचा, त्या दृष्टिकोनातून नियोजन करून मी स्वतः प्रत्येक टीमबरोबर तसेच वार्डातल्या प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रयत्न करणार नाही जाणारच आहे. ह्या सगळ्या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आपल्याला ते सीट जिंकल्यानंतर, कारण हे आजची निवडणूक तीन पक्ष विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी निवडणूक आहे. आपण सर्वजण कुठल्याही भ्रमात न राहता ज्यांनी त्यांनी आपापल्या समाजाच्या मतदारांचे नाव काढावे, त्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल जाऊन भेटावं आणि त्यांना असं सांगावं की हे परदेशी उभे नसून मी स्वतःच उभा आहे असं समजून मतदान करा. मला 100% आशा नाही, खात्री आहे की आपण ही निवडणूक त्यांनी किती ताकद लावली तरी 100% जिंकणार. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.